सीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी अश्विन कुमार याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे. पुणे सायबर पोलिसांनी 1 कोटींचा मुद्देमाल बंगळुरूच्या छाप्यात जप्त केलाय आणि यामध्ये 1.5 किलो सोनं, 27 किलो चांदी आणि हिऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. तर अश्विन कुमार हा जीएस सॉफ्टवेअरचा संचालक आहे आणि त्याच्या घरात आता छापा टाकण्यात आला होता, त्यामधूनच हा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर यांच्याकडून. अमोल, काय सांगाल, रोज नवनवीन खुलासे यामध्ये समोर येतात आणि आता छाप्यामध्ये हा खजिना सुद्धा रोज रोज सापडतोय. नक्की जेवढे या प्रकरणात नवीन खुलासे समोर येत आहेत तितकेच प्रमाणामध्ये ऐवज सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पोलीस जप्त करताना पाहायला मिळत आहेत. आधी आपण सुपेचे आकडे ऐकलेले होते, त्यानं डोळे विस्फारले, त्यानंतर आता अश्विन कुमारचे ही आकडे असेच डोळे विस्फारणारे आहेत. जवळपास 1.5 किलो इतकं सोनं अश्विन कुमारच्या संबंधित कोण जप्त करण्यात आलेलं आहे आणि इतकंच नाही तर जवळपास 27 किलो चांदी आणि काही हिरे सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत. आता जी पोलिसांनी माहिती दिली त्यानुसार जवळपास 1,95,000 इतक्या रकमेचा हा सर्व मुद्देमाल आहे आणि पोलिसांची मोजदात आज संध्याकाळी याची संपली. पोलिसांचं एक पथक बँगलोरला गेलेलं होतं आणि त्या संदर्भात पूर्ण चौकशी केली आणि हे ऐवज घेऊन हे पोलिसांचं पथक पुण्याच्या दिशेने आलेलं होतं आणि त्यानंतर आज संध्याकाळी मोजदात पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. या प्रकरणात सातत्यानं मोठमोठ्या प्रमाणामध्ये ऐवज जप्त केला जातोय आणि आता हा कोर्टासमोर सादर केला जाईल. नेमकी ही माया नेमकी जमवली कशी आणि कुठून हा पैसा आला याचं उत्तर आता आरोपींना द्यावं लागेल. मात्र मोठमोठ्या प्रमाणावरती ऐवज सापडण्याचा किंवा गबाड सापडण्याचा सिलसिला या प्रकरणामध्ये सुरूच आहे. नक्कीच, तर यामध्ये आणखीन काय खुलासे होतात ते खरं तर पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद अमोल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.